ब्रेन फूड या YouTube चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, काळे डाग वाघ येणं ही समस्या सर्वांना माहीत आहे, परिचित आहे. सर्वांना, बऱ्याच जणांना या समस्येने ग्रस्त केलेलं असतं. चेहऱ्यावर वाघ का येतात? प्रथमतः आपण थोडंसं पाहूया. सूर्यकिरणांचा जो प्रभाव आहे, त्या प्रभावामुळं वाढतं वय, हार्मोनमध्ये बदल, किंवा जखम झाल्यानंतरसुद्धा चेहऱ्यावर किंवा आपल्या त्वचेवर काळे डाग येत असतात. परफ्यूम वापरल्यामुळे सुद्धा त्वचेवर काळे डाग येण्याचा संभव आहे. प्रदूषण असेल, वेगवेगळ्या औषधांचे साईड इफेक्ट परिणाम असेल, आणि अनुवांशिकता, या साऱ्या गोष्टींमुळं आपल्या चेहऱ्यावर काळे डाग येतात. वयात आल्यानंतर, एक विशिष्ट वय झाल्यानंतर पिंपल्स येतात, आणि हे पिंपल्स फोडल्यानंतर काही दिवसानंतर तिथे खड्डे, मुरुम्स आणि तिथे काळे डाग तयार होतात. आणि हे काळे डाग तयार झाल्यामुळे चेहरा विद्रूप होतो, आपलं सौंदर्य खराब होतं, आणि सौंदर्य कोणाला नको असतं. आणि म्हणून सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी हे काळे डाग नष्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि हे काळे डाग नष्ट करण्यासाठी मी आज तुम्हाला सांगणार आहे 3 घरगुती उपाय. चला तर पाहूया हे 3 घरगुती उपाय. तत्पूर्वी मी आपल्याला विनंती करेल की चॅनलवर प्रथमतः आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. चला तर पाहूया 3 घरगुती उपाय. त्यामधला पहिला जो उपाय आहे, त्यासाठी आपल्याला वापरायचे ग्रेप सीड एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे द्राक्षांच्या बियांचं जे तेल आहे ते तेल आपल्याला वापरायचे. बघा मित्रांनो, हा अत्यंत परिणामकारक उपाय आहे. मित्रांनो, द्राक्ष हे जे फळ आहे ते वजन कमी करण्यासाठी आपल्याला त्याचा वापर होतो. कॉस्मॅटिक, स्किन केअर प्रॉडक्टमध्ये सुद्धा द्राक्षांचा प्रभावी वापर केला जातो. मित्रांनो, याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीफंगल प्रॉपर्टीज असतात, आणि या प्रॉपर्टीजचं स्किनचं आरोग्य, आपल्या त्वचेचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. काळे डाग घालवण्यासाठी खरं तर ह्या ज्या त्यांची पोषक तत्व आहे, ज्या प्रॉपर्टीज आहेत, त्या अत्यंत उपयुक्त ठरत असतात. स्किन डिटॉक्झिनेशनसाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर ठरत असतात, आणि म्हणूनच याचा वापर आपण करणार आहोत काळे डाग घालवण्यासाठी. तर त्यासाठी बघा मित्रांनो, रोज आपल्याला हे तेल त्या चेहऱ्यावर मालिश करायचे, गोल गोलाकार मालिश करायची, काळ्या डागांवर आपल्याला मालिश करायची. मित्रांनो, हे लावल्यानंतर ज्यांना त्वचेला जळजळ होत असेल त्यांनी मात्र हे हा उपाय थांबवायचा आहे तिथेच. बघा, व्हिटॅमिन, विविध मिनरल्स, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम यांनी भरपूर प्रमाणामध्ये या ग्रेप्समध्ये असतात, द्राक्षामध्ये असतात, आणि म्हणून त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्वचेवरचे काळे डाग ती काही दिवसांमध्ये घालवण्यासाठी आपण याचा वापर करणार आहोत. तर हा वापर आपल्याला रोज सायंकाळी झोपण्यापूर्वी करायचा आहे, संध्याकाळी झोपण्यापूर्वी करायचा आहे. मित्रांनो, याचा वापर आपल्याला रोज करायचा आहे. 2 आठवड्यानंतर आपल्याला रिझल्ट मिळेल. आपले काळे डाग गायब होण्याची जी सुरुवात आहे ती झालेली असेल, आणि आपण खरंच वांग यापासून मुक्ती मिळवणार आहोत. त्यानंतर दुसरा उपाय आपण पाहणार आहोत, तोही अतिशय महत्त्वाचा आहे, कमी खर्चाचा आहे, अगदी घरच्या घरी करणार झालं. त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे केळी आणि एक पेरू. मित्रांनो, विविध फेस पॅक, हेअर पॅक याच्यामध्ये हमखास वापरला जाणारा केळी हा पदार्थ आहे. पेरूमध्ये सुद्धा लायकोपेन नावाचा घटक असतो, जो त्वचेचा तेजस्वी बनवतो, त्वचेला चकाकी देतो, त्वचेचं आरोग्य सुधारतो. म्हणून मित्रांनो, या दोघांचं मिश्रण आपल्याला बनवायचे, दोघं एकत्रित आपल्याला चेहऱ्यावर लावायचे. त्यासाठी दोघांचं मिश्रण आपल्याला तयार कसं करायचे, तर एक केळी घ्यायची आणि एक पेरू घ्यायचा, आपल्याला ते दोघंही मॅश करायचे, आणि मॅश केल्यानंतर त्याचं जे घट्ट पेस्ट तयार होईल ती पेस्ट आपल्याला चेहऱ्यावर त्या डागांवर लावायची जिथे आपल्याला काळे डाग आलेले आहेत, खड्डे पडलेले आहेत. मित्रांनो, आपल्या चेहऱ्यावरचे डेड स्किन सेल्स जे आहेत त्या रिमूव्ह करण्यासाठी या दोघांचं मिश्रण अत्यंत प्रभावी आहे. 20 मिनिट आपल्या चेहरा तसाच ठेवायचा आहे. 20 मिनिटानंतर आपल्याला थंड पाण्याने चेहरा धुवून टाकायचा आहे. मित्रांनो, हे उपाय आपल्याला सलग 7 दिवस करा. 8व्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरचे वांग गायब झालेले असतील, गॅरंटेड. तिसरा जो उपाय आहे, त्या उपायामध्ये आपल्याला वापरायचा आहे कांदा. मित्रांनो, कांदा हा खूप महत्त्वाचा आहे, खूप आरोग्य आयुर्वेदिक आहे, आरोग्यदायी आहे. केसांच्या विविध समस्यांवर हमखास वापरला जाणारा हा कांदा मित्रांनो आपल्याला वांग घालवण्यासाठी सुद्धा वापरायचा आहे. याच्यामध्ये सल्फर कंपाऊंड असतात, याच्यामध्ये खास करून सल्फॉक्साईड असतं, जे मदत करतं आपले काळे डाग घालवण्यासाठी. म्हणून तर आपण वापर करणार आहोत कांद्याचा. याच्यामध्ये कांद्याचे छोटे छोटे तुकडे करायचे, कांदा घ्यायचा, त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे, आणि कांद्याचा ज्यूस तयार करायचा. आणि ज्यूस तयार केल्यानंतर आपल्याला 2 चमचा कांद्याचा ज्यूस आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे ॲपल सायडर व्हिनेगार टाकायचे. आणि हे जे दोघांचं मिश्रण तयार होईल, दोघांचं द्रावण तयार होईल, ते द्रावण आपल्याला
कापसाच्या मदतीने आपल्याला चेहऱ्याला लावायचं, त्या काळ्या ढगांवर लावायचं, 20 मिनिटं ठेवायचं आणि गरम पाण्यानं आपल्याला चेहरा धुवायचा आहे. गरम म्हणजे साधारण कोमट पाण्यानं. दिवसातून 2 वेळा आपल्याला हा उपाय करायचा आहे. 2 आठवड्यांमध्ये आपल्या चेहऱ्यावरचे वांग पूर्णतः गायब झालेले असतील. मित्रांनो, कांद्यामध्ये इतकं काही तत्वं असतात की जी पोषक तत्वं आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरत असतात. हे 3 उपाय होते मित्रांनो, काळे डाग वांग घालवण्यासाठी. हे 3 उपाय करा आणि आपल्या चेहऱ्यावरचे काळे डाग घालवा, आपलं सौंदर्य खुलवा. या व्हिडिओमध्ये इतकंच. परत भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.